नमस्कार आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज पुन्हा एकदा नवा आठवडा नवा दिवस नवा प्रश्न आणि नवी चर्चा आज माझा प्रश्न आहे बघा पडद्यावर अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ सोडलंय का हा प्रश्न मी का विचारतोय तुम्हाला नेमकं माहिती आहे है, कारण गेले दोन दिवस अजित पवारांची विधानं गाजतायत आज संध्याकाळी अजित पवारांनी सगळ्या महाराष्ट्राची सपशेल माफी मागितली आणि आपल्या राजकीय आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक आहे असं सांगितलं पण माझा प्रश्न आहे की अजित पवार जे बोलले त्याला एवढी माफी पुरेशी आहे का का त्याला अधिक मोठं शासन असायला हवं हो? विरोधक म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी राजीनामा द्यायला हवा का दुसरी गोष्ट अशी आहे की अजित पवारांची जी विधान आहे त्यातून काय दिसतंय त्यातून सत्तेची मस्ती दिसतेय दुष्काळग्रस्तांविषयी जी अनास्था आहे संवेदनहीनता आहे ही, ही दिसते राज्यकर्त्यांची आणि अशा प्रकारे अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमीवर खरोखरच मीठ सोडलंय का हे तपासण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझ्या सोबत आहेत अत्यंत मान्यवरचा पाहुणे माझ्या सोबत आहेत या स्टुडिओमध्ये प्रभाकर देशमुख तुम्ही बघा या प्रभाकर देशमुखांची मी ओळख करून देतो तुम्हाला अजित पवारांनी ज्यांचं नाव घेऊन विधान केलं ते हे देशमुख आहे यांचंच धरणं चालू आहे गेले पासष्ट दिवस आझाद मैदानामध्ये पाण्यासाठी आणि त्याची चेष्टा अजित पवारांनी केलेली आहे म्हणून मी या देशमुखांना स्टुडिओत बोलवलेलं आहे आणि माझ्या सोबत आहेत शिवसेनेचे आमदार शिवसेनेचे नेते विजय शिवतारे माझ्यासोबत आहेत औरंगाबादहून भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे जे आज दुष्काळाच्या प्रश्नावर उपोषणाला बसलेले आहेत माझ्या सोबत आहेत अजित पवारांचं समर्थन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड माझ्यासोबत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित सुद्धा मी या चर्चेची तुम्हाला सुरुवात करण्याआधी ऐकवणार आहे अजित पवार नेमकं काय म्हणाले म्हणजे तुम्हाला त्यांच्या विधानांचं गांभीर्य लक्षात येईल ऐका अजित पवार नेमकं काय म्हणाले पंचावन्न दिवस झाले आझाद मैदावर उपोषणाला बसलाय कोण देशमुख कोणतरी हा बसलाय ना पाणी सुटलं पाणीच नाही तर काय सोडता काय मुद्दा का तिथे उघडच झालं पाणी प्यायला मिळेल त्याच्यामुळे नगवी पण होईल रात्री दोन वाजताच लाईट पण करते हा माझ्या ते लक्षात आलंय कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी जन्माला यायला लागली लाग की काय कारण लाईट नसते काय काम आहे तर मित्रांनो तुम्ही म्हणाला अजित पवार आज दिवसात टाकून आलाय अजित पवारांनी त्या दिवशी काय ठरवलं होतं माहिती आहे पण महाराष्ट्रातला कोणताही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अशा पद्धतीने कधी वागला नसेल त्यांनी लोकांची करमणूक केली की महाराष्ट्रातल्या राजकारणाचा घसरलेला दर्जा दाखवला हाच प्रश्न मी विचारणार आहे आपल्या सगळ्या पाहुण्यांना पण सुरुवात करतोय प्रभाकर देशमुख तुमच्यापासून प्रभाकर देशमुख हे सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि गेल्या पासष्ट दिवसापासून अजित पवार म्हणाले पंचावन्न दियूस, दिवस पण पासष्ट दिवसापासून ते धरणं धरून आझाद मैदानात बसलेले आहेत देशमुख तुमचं नाव घेतलं हो अजित पवारांनी आणि असा एक घाणेरडा विनोद केला काय भावना आहेत तुमच्या तुम्ही पाण्यासाठी पासष्ट दिवस काय वाटतंय आज तुम्हाला मला साहेब आज गेली पासष्ट दिवस झालं आम्ही आझाद मैदानावरती पिण्याच्या पाण्याची राज्य सरकारकडे कर भीक मागतोय अक्षरशः ज्या उजनी धरणामध्ये उजव्या डाव्या कावल्यामध्ये आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमीन त्या कॅनलमध्ये गेलेत त्याचं एक रुपयाचा बेनिफिट राज्य शहर सरकारने दिलेला नसताना अशा परिस्थितीत त्या काळातले तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कल्पनेतून जे उजनी धरणाची निर्मिती झाली ते उजनी धरणाची निर्मिती करताना आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी उजव्या डाव्या काल्यात पाणी सोडण्यासाठी आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा कायमचा दुष्काळाचा प्रश्न मिटण्यासाठी ते उजनी धरणाची निर्मिती केली अशी परिस्थिती असताना एकतर अजित पवारांनी दररोज मंत्रालयात असताना आम्ही बाबा माझ्या भागात कुठं कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन करून उपोषण करून मुंबईपर्यंत माझे हाक जाणार नाही माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मुख्य जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही ह्याचा मी अभ्यास करून साहेब मी मुंबईला यांच्या दारात येऊन आंदोलनाला पाच फेब्रुवारीला सुरुवात केली आज पाच फेब्रुवारी पासून आज पासष्ट दिवस झाले माझं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे अशा परिस्थितीत अजित पवारांना पासष्ट दिवसात एक टक्काही कधी या आंदोलनाची आठवण आली ना नाही आझाद म्हणते इतर सुद्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले आंदोलन करते येतात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत परंतु मला विशेष वाटतं की ज्या तमाम महाराष्ट्रातल्या मतदारांनी यांना मतदान देऊन विधानभवनात जाण्यासाठी देशमुख मला कर माफ करा मी तुम्हाला थांबवतोय तुम्ही तळमळीने बोलताय शेतकरी आहात मला सांगा तुमच्या भागातले आमदार कोण आहेत आमच्या भागातले आमदार सध्याचे कॅबिनेट पाणी पुरवठा मंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे हे तुम्हाला भेटायला आले का आझाद मैदानात गेले महिने तुम्ही बसलाय ते तरी तुम्हाला आमदार आहेत माझ्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत ते अद्याप साहेब भेटायला आलेले नाहीत त्यांचे बेजबाबदारपणाचं वागणं दिसतंय ते ह्या बाबतीत आमच्या बाबतीत असमर्थ ठरलेले आहेत पालकमंत्री अगदी बरोबर आहे मला सांगा परवा आणि तुमचं नाव घेऊन असा विनोद केला अजित पवारांनी तुम्ही अजित पवारांना थेट काय सांगाल आज लोकच्या व्यासपीठावरून कारण हे जनतेचं व्यासपीठ आहे तुम्ही थेट त्यांना सांगा त्यांनी जो विनोद केलाय तो कशा प्रकारचा आहे जे महाराष्ट्राचे एक जबाबदार उपमुख्यमंत्री अजित पवार असताना अशा जबाबदार उपमुख्यमंत्र्यांनी इंदापूरच्या सभेमध्ये जे वक्तव्य केलं की ते वक्तव्य कोण देशमुख सोलापूरचा तो आझाद मैदानामध्ये बसला पंचावन्न दिवस झालं त्यांचा माझ्या किती दिवस बसलो आहे जी आकडेवारी सुद्धा अजित पवारकडे नाही आणि बेभानपणाचं वक्तव्य केलं की उजनी धरणात पाणी नाही आणि पाणी नाही तर तो पाणी मागतोय मी त्यात मुथूग आहे पाण्यासाठी तर असे अजित पवार सारख्या उपमुख्यमंत्र्याला अशोभनीय वक्तव्य हो करणं ही अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाला शोभण्यासारखं नाही तुम्हाला असं वाटतं शेतकरी म्हणून तुमचा अपमान झालेला आहे हा शेतकरी म्हणून या नात्यानं ना माझा अपमान झालेला आहे तर वाघडेसाहेब अक्षरच्या माझ्या अपमानाबरोबर सगळ्या माझ्या आंदोलनकर्त्यांच्या भावना दुखवल्या आहेत अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम जनतेच्या बरोबर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या अजित पवारांनी ह्या भावना दुखवल्या आहेत बरोबर आहे अजित पवारांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा जो बळीराजा आहे ज्याच्या जीवावर आपण सगळे जगतोय त्याच्या भावना दुखवल्या आहेत असं एक शेतकरी प्रभाकर देशमुख म्हणतायत मी आता येणार आहे राजकीय नेत्यांकडे विजय शिवतारे तुमच्यापासून सुरुवात करतोय नंतर मुंडेंकडे जाणार आहे आणि आवाडांना उत्तर द्यायला सांगणार आहे एका शेतकऱ्याची तळमळ आपण बघितलेली आहे दोन महिने हे लोक धरणं धरून बसले आहेत ते उजनी धरणात पाणी नाही पाणी सोडा पाणी सोडा म्हणून आणि प्रतिसाद देत नाही सरकार आणि त्यांची चेष्टा करतं तुम्ही काय म्हणाल निश्चितपणे अतिशय असंवेदनशील अशा पद्धतीचं ही नेतृत्व आहे त्याच्यात जरासुद्धा शंका नाही आम्ही आता स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करतो आहे सरकार शंभर शंभर कोटी रुपये त्यांचे विचारांचे प्रसार करण्यासाठी संवेदनशील व्यक्तिमत्वाशी तयार होईल असा प्रयत्न करत आहे आणि अशाच काळामध्ये अजित पवारांनी ते अजित पवार म्हणून महत्त्व नाही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करणे म्हणजे जनतेची दुष्काळामध्ये होरपळणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची माता भगिणींची चेष्टा केली आहे कुचेष्टा केली आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून आपला जो आज आजकाल सवाल जो आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करून अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमीवर मीठ चोळलं आहे का निश्चितपणे मीठ चोळलं आणि ते मीठ चोळल्यानंतर त्याच्यामध्ये लोडशेडिंगच्या प्र काळामध्ये दुसरं कामच नाही म्हणून जास्त आणखी मुलं जन्माला घातली जात आहेत असा मला अंदाज आलेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून त्या जखमीवर फक्त मीठ नव्हे तर त्याच्यामध्ये सुरासुद्धा खोपसलेला आहे अशा प्रकारचं मत निश्चितपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेलं एका बाजूला याच उजनी धरणामध्ये जेव्हा त्याचा पाया रोवला गेला त्यावेळेस वारकऱ्यांचं आणि काही स्थानिक शेतकऱ्यांचा त्याला विरोध होता की आमची चंद्रभागा जी पंढरपूरला विठ्ठलापर्यंत येते ती चंद्रभागा अडविली जाते म्हणून विरोध होतात त्यावेळी संवेदनशील पद्धतीने याच स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय महत्वाचं आहे त्यांनी सर्व शेतकऱ्यांना समजावताना त्या उद्घाटनाच्या भाषणात सांगितलं की मी येता येता विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि विठ्ठलाला साकडं घातलं की हे विठ्ठला युगानुयुगे ही चंद्रभागा तुझ्या पायाशी आणि तुझ्या अंगणामध्ये येत असते युगान युगे हे स सर्व वारकरी वारकरी तुझ्यापर्यंत येत असतात परंतु या गोरगरीब वारकऱ्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नाही आणि म्हणून ही चंद्रभागा आज वर तिथे उजनीच्या ठिकाणी मी अडवून त्यांच्या घरादारापर्यंत घेऊन चाललं आहे शेतापर्यंत घेऊन चाललं आहे जाणायला आणि जनाबाईला जशी तू मदत करतो तसं तुला चंद्रभागेला भेटायचं असेल त्या शेतकऱ्यांच्या दारात जा तिथे त्यांची चांगली संसार अशा प्रकारचं वक्तव्य करून लोकांना समजावणारे यशवंतराव वक् चव्हाण आणि धरणात आज पाणी नाही शेतकरी पाणी मगतोय मग आता मी काय करायचं धरणात मुतायचं का अशा प्रकारचं बेताल वक्तव्य करणारे हे अजित पवार आणि पहिलं नाही त्यांचं बेताल वक्तव्य म्हणजे तुम्ही राजकीय संस्कृतीतला फरक दाखवताय एवढा मोठा फरक आहे यशवंतराव चव्हाण आणि अजित पवार आपण पुढे जाऊया पण त्याआधी मला गोपीनाथजींकडे जायला पाहिजे गोपीनाथजी या राज्यातले एक ज्येष्ठ नेते आहेत उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत गोपीनाथजी तुम्ही उपमुख्यमंत्री राहिलेला लोकांच्या समस्या तुम्हीही पाहिलेल्या आहेत अजित पवारांचं हे वक्तव्य ऐकून तुम्हाला काय वाटलं मी थोडस पुढे जातोय काही असं म्हणणं आहे की ही सत्तेची मस्ती आहे तुमचं काय म्हणणं आहे मला असं वाटत की आ, मी उपमुख्यमंत्री होतो आणि आता अजित पवार मुख्यमंत्री आहेत मुळामध्ये कुठल्याही राज्यकर्त्याला सर्व प्रश्न सोडवता येत नसतात त्यांनी प्रश्न सोडवला किंवा नाही सोडवला हे महत्वाचं नाहीये परंतु एक माणूस पासष्ट दिवस धरणे धरून बसलेला आहे आणि त्याच्या प्रश्नाची तो मागणी करतो आहे तर एखाद्या जाहीर सभेत त्याची अशी कुचेष्टा करणं किंवा त्याच्या गरिबीची त्याच्या तिकडच्या प्रश्नाच्या संबंधात अशा प्रकारचं व वक्तव्य करणं हे तर प्रशासनामध्ये मोठं पद भुसवणाऱ्या व्यक्तीला शोभा देणारं नाही दुसरं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तिसरं यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नायकर शरद पवार हे सुसंस्कृत नेते होते आता त्यांच्या जागी अशा प्रकारचं नेतृत्व आलं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे त्यांची ती जी भाषा होती ती सत्ता आणि संपत्तीची मस्ती आहे आणि त्या मस्तीत ते बोलत आहेत आणि मग वीज वीज नसणाऱ्या शेतकऱ्यांची चेष्टा करतायत पाणी नसणाऱ्या शेतकऱ्यांची चेष्टा करतायत खरं म्हणजे सत्तर हजार कोटी रुपये तुम्ही खर्च केले आणि झिरो पॉईंट वन पर्सेंट पाणी आलं आजच्या दुष्काळाला तुम्ही जबाबदार आहात कुठे गेले हे सत्तर हजार कोटी रुपये ते मस्त पोटात पचवून पुन्हा दुसऱ्यांना वाटेल ते बोलायचं बेतालपणे हे निश्चित शोभा देणारं नाही हे निषेधार्य आहे आणि खरं म्हणजे नैतिक दृष्ट्या त्यांना या पदावर राहायचा अधिकारच उरलेला नाही नैतिकदृष्ट्या पदावर राहण्याचा अधिकारच उरलेला नाही बरोबर आहे या प्रश्नाकडे मी शेवटी येणार आहे पण जितेंद्र आव्हाड तुम्ही ऐकलेत आपले तीन पाहुणे काय म्हणालेत आणि गोपीनाथ मुंडेंसारखा ज्येष्ठ नेता असं म्हणतोय ही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे काय उत्तर द्या की पहिल्यांदा सुरुवात मी त्यांनी जे शेवटचं वाक्य म्हणाले की सत्तर हजार कोटी पहिल्यांदा मी माननीय गोपीनाथ मुंडे साहेब जे जाणुभ आहे पण ते एवढी मोठी चूक करतील असं मला वाटलं नव्हतं एकोणीशे साठ स्थापन साली स्थापन झालेला महाराष्ट्राचा जो प्रवास झाला आहे त्रेपन त्रेपन्न वर्षाचा त्या त्रेपन्न वर्षात सत्तर हजार कोटी गेले ते एकट्या अजित पवारांच्या राज्यात गेलेले नाहीत त्याच्यात काही वर्ष आपणही मंत्री होतात आणि आपणही त्या मंत्रिमंडळाची ते खातं सांभाळलेलं आहे दुसरी गोष्ट की त्या संवेदनशील अजित पवारांनी आपल्या हातनं चूक झाली आणि आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे असं विनम्रपणाने दोन्ही सभागृहात कबूल करून जनतेसमोर जाहीरपणाने आपला माफीनामा देत असताना ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक आहे असं विनम्रपणाने सांगून जनता जनादमासमोर नतमस्तक होण्याचं धारिष्ट दाखवलं गोपीनाथ मुंडे साहेब लोडशेडिंगबद्दल जेव्हा बोलले अजितदादा पवार चुकीचं बोलले त्याचं समर्थन कोणी करू शकत नाही पण आपल्या भाषणांमध्ये आपण अनेक वेळा हे बोलले आहात आणि प्रमोद महाजनांनी तर डोंबिवलीच्या जाहीर भाषणामध्ये याचा हे शब्दप्रयोग केले होते त्यामुळे आमची चूक आहे आमची ती संस्कृती नाही आमच्यावरती तसे संस्कार नाहीत अजित पवारांचा शब्दरूपी जो ओघ होता त्याच्यातनं ते त्यांचे शब्द म्हणजे ते घसरले थोडंसं सुस असंस्कृतपणाने त्यांच्या तोंडात निघून गेलं याबद्दल महाराष्ट्राची तमाम जनतेची त्यांनी माफी मागितली आणि आज आम्हाला आम्हाला सगळ्यांनाच वाटतं की हे चुकीचं झालेलं आहे पण मुंडे साहेब आपण ज्या पक्षाच्या साथींनी राज्य केलं ज्या साथीने महाराष्ट्रात वाढलात तुम्ही त्यांच्याबरोबर युतीत होतात महाराष्ट्रात नाही पीठ मागता विद्यापीठ महाराष्ट्र महा मराठवाड्याचा मा, महारवाडा करणार का ठाण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आगरींनी दारूच्या भट्ट्या लावावेत कोळ्यांनी फक्त जाळी टाकावीत असं म्हणणाऱ्यांना कधी आपण जाब विचारण्याच्या किंवा महाराष्ट्राला मला मी कोणाचंही समर्थन करत नाही पण जेव्हा आपण एखाद्या संस्कृतीबद्दल बोलतात ती संस्कृती आपल्याजवळ जास्त आहे आमच्याजवळ नाही होय आम्ही यशवंतराव चव्हाणांचाच आदर्श घेऊन पुढे जाणार त्यांचेच विचार मानणार आणि आमची चूक झाली आहे म्हणून जनतेसमोर नतमस्तक होऊन माफी देखील मागणार ठीक आहे जेव्हा मुंडेजी तुम्ही उत्तर द्या ते असं म्हणतात ही आमची संस्कृती नाही ही तुमचीच संस्कृती आहे एका दृष्टीने ते ठाकरी भाषेकडे बोट दाखवतायत काय म्हणणं आहे तुमचं काय उत्तर द्याल आणि माफी पुरेशी आहे मला असं वाटतं मला की आपल्या चुकीचं समर्थन करणं हे मला वाटतं की सन्मान्य राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला योग्य वाटत आहे परंतु ही काही त्यांची पहिली चूक आहे का ते म्हणले हो मी टगेगरी करतो पत्रकाराबद्दल बोलले शेवटी शरद पवार साहेबांना माफी मागावी लागली आजही शरद पवार साहेबांना माफी मागावी लागली ही कोणती संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीचा त्यांना अभिमान वाटतोय आणि फार नम्रपणे सांगतायत की अरे हो त्यांना किती वाईट वाटलं पण महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटलं याचा विचार केलात का दुष्काळी जनतेच्या भावना तोडवल्या त्याचा तो तो विचार केलात का आणि ना आवडाना फक्त त्यांचा वाटते अरे रे रे अजित दादा किती नम्र आहेत विनम्र झालेले आहेत आणि विनम्र झाले तर आधी बोललेच कशाला आणि त्यामुळं ही भाषा एकदा वापरली पुन्हा 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 त्यांना मस्ती आहे आणि ठाकरे बाळासाहेब ठाकरे बरोबरी अजित पवारांनी आणि कुणीच करू नये बाळासाहेब ठाकरेंची एक शैली होती आणि त्यावेळी ते बोलत होते परंतु बाळासाहेब काही बोलले त्याचा आता बाळासाहेब आत आज जिवंत नाहीत त्याचे रेफरन्स द्यायचं काही कारण नाही आहे आणि कुठले तरी रेफरन्स काढून आपल्या चुकीचं समर्थन करणं हेच हेच काम मला वाटतं की यशस्वीपणा मुंडे साहेब मी कुठेही आमच्या चुकीचं समर्थन करत नाही आम्ही विनम्रपणाने वारंवार महाराष्ट्र तुम्हाला तुम्हाला अजित पवारांनी माफी मागितली आणि तुम्ही किती भावना विवश झालेला आहे हे मला जाणवते किती भावना विवश झालेला आहे नाही चालू आहे की आमच्या चार शब्दांमुळे महाराष्ट्राच्या जनतेची मनं दुखावली आहेत पण प्रश्न असा आहे की दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्या समोर घडलेल्याबद्दल आपण कधीही एक चक्कर शब्द काढलेला ना नाहीत ब... 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 हो मी आता उदाहरण दिलं प्रमोद महाजन साहेब काय बोलले आपल्याही भाषणामध्ये आपण लोडशेडिंग प्रमोद महाजन किंवा मी असं कधीही मी आणि प्रमोद महाजन असं कधी अनुद्गार जनतेबद्दल काढलेले नाही आहेत जन कधीही काढलेले नाही आहेत आम्ही काढले होते जनतेबद्दल दुष्काळ आम्ही महाराष्ट्रात दोन तृतीयांश महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय शंभर माणसं मेली आहेत आत्महत्या केल्यात पन्नास माणसं पाणी शेंतुलताना मेलेली आहेत अशा परिस्थितीत असे विधान करणं योग्य का प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेनी असं कधीही विधान केलेलं नाहीये आणि मला अजित पवार माफी मागायची वेळ कधीच आयुष्यात आलेली नाही मुंडे साहेब आणि तुम्ही कुठे होता तेव्हा माझं चुकलं तेव्हा अजित पवारांनी आपल्या भाषणानंतर सातत्याने बाहेर येऊन माफी मागितली अजित पवारांनी वेदना जाहीर केल्या आणि अनिच अजित पवारांसारखा अजित पवारांनी आपल्या गेल्या दोन तीन महिन्याच्या कार्यकाळामध्ये दुष्काळग्रस्तांसाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून असो त्यांच्या राजकीय दौऱ्यांच्या माध्यमातून असो जे काही पाणे प्रश्नाबाबत भाष्य केलं किंवा काम केलं ह्याबाबत कोणाच्याही मनात शंका असता कामा नये होय माणूस चुकतो ना माणूस आहे तो चुकला चुकाबद्दल चुकीची माफी मागितली जनता जनार्दनासमोर नतमस्तक झाला मस्ती नाही दाखवली की मी माफी मागणार नाही आवाड कळलं फटके बसल्यावर माफी आहे माफी लगेच नाही अठ्ठेचाळीस मीडियातून सतत दाखवलं माफी माफी मागितली आहे माफी माफी मागितली तर आम्ही जबरदस्ती फटके मारून घेतली नसती मागितली तर मस्ती आहे म्हणजे आहोत बाबा तुम्ही जिंकलेले आहात आम्ही चुकलेलो आहोत आणि चुकीचीच चुकीची माफी आम्हाला काही लाज वाटण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये कुठेही आम्हाला आम्ही भावनाविवश नाही आम्हाला वाईट वाटतं की एका कर्तृत्ववान माणसाच्या एका शब्दामुळे महाराष्ट्राची जनता किती घायल झाली हे आम्हाला दिसत आहे एका शब्दामुळे नाही एका कर्तृत्ववान माणसाच्या अत्यंत सत्तांध असंस्कृत अशा वागण्यामुळे महाराष्ट्राची जनता गायब झालेली आहे विजय शिवतरे अजित पवारांची चूक मोठी नाही असं दाखवण्याचा प्रयत्न जितेंद्र आवड म्हणतायत तुमचं काय म्हणणं आहे मी तुमच्या बोलण्यानंतर ब्रेक घेणार आहे आणि मग पुढची चर्चा करणार आहे मी अगदी स्पष्टपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्राची भूमिका आणि जनतेची भूमिका ही दिसतेच आहे सर संपूर्ण चर्चेतून परंतु मला ते जे माफीनाम्याबद्दल पुन्हा पुन्हा जे बोलतायत जितेंद्र आवड त्या ते वर्डिंग मला वाचून दाखवायचे किती दांभिकता अजित पवारांची आहे आणि मस्ती किती आहे हे तुम्हाला दिसून येईल शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेरा दुसरा पॅरेग्राफ असतो मी तेरा रोजी एका कार्यक्रमात मी केलेलं वक्तव्य हे दुष्काळग्रस्तांबाबत नव्हते मग कोणाबाबत होते पाणी मागण्याचे हे दुष्काळग्रस्तांबाबत देशमुख इथे एक तसेच कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता लाईट मिळत नाही शेतकऱ्यांना ही विवंचना असताना लाईट मिळत नाही आणि त्यामुळे मग दुसरं काही कामच नाही करायला आणि म्हणून मुलं जास्त जन्म घ्यायला लागले आहेत अशा प्रकारचं वक्तव्य ही लोकांची निर्वत्सना नाही हे एवढा असताना असं पुढे असं लिहता येते ही गोष्ट खरी आहे की शब्दांचा वापर मी जबाबदारीने करावाच पाहिजे होता दुष्काळ निवारणाच्या मोहिमेला माझ्या व्यक्तिवळ दुष्काळ निवारणाच्या मोहिमेचा आणि तुमचा काही संबंध नाही तुम्ही अतिशय गुर्मी आणि मस्ती आहे या, या सर्व शब्दामध्ये जर खऱ्या अर्थाने त्यांना महाराष्ट्राची माफी मागायची असती तर काय त्यांनी करायला पाहिजे होतं मला मला जे वाटतंय मीच त्या मतदारसंघातलाच आहे बारामती मतदार होय मी चुकलोय प्रत्येक माणूस चुकतो माझ्या टंग झालं माझ्या तोंडातून अशी वाक्य निघालं त्याबाबत मी मनपूर्वक असा व्यथित आहे आणि या व्यथितपणामुळे मी स्वतः सेल बिल्ट आहे मला मी आत्मक्लेश करून घेणार आहे मला कुणाला तोंड दाखवण्याची इच्छा नाही आणि म्हणून दोन तीन दिवस मी अज्ञातवासात जात आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून जर त्यांनी माफी मनपूर्वक मागितली असती तर महाराष्ट्राचा महाराष्ट्राची जनता कदाचित त्याच्यावर विश्वास पण अशा प्रकारची पण आजच्या माफीवर विश्वास, विश्वास नाही मी जितेंद्र आव्हाडांकडे पण जाणार आहे पण एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मला सर्व पाहुण्यांना विचारायचं आहे आपल्यासोबत सदाभाऊ खोत आहेत अनंत दीक्षित आहेत त्यांच्याकडे मी जरा नंतर येणार आहे कारण मला त्यांना महाराष्ट्रातल्या ढासळट्या या सगळ्या राजकीय संस्कृतीबद्दल विचारायचं आहे पण मला प्रश्न असा विचारायचा आहे अशा प्रकारे विनोद करणं अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नांना उडवून लावणं हे केवळ सत्तेची मस्ती आहे की आपल्या भ्रष्टाचारावर पांघरून टाकण्याचाही प्रयत्न आहे हे मला सगळ्यांना विचारायचं आहे या ब्रेक नंतर ब्रेकपूर्वी प्रश्न पहा अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळलंय का बघा पडद्यावर ब्याण्णव टक्के लोक म्हणतात होय अजित पवारांनी दुष्काळग्रस्तांचा अपमान केला